शासकीय तंत्रनिकेतन ग्रंथालय इमारतीचा आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे शहरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध इमारतींसाठी आमदार फारुक शाह यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे, तो एक रेकॉर्ड आहे। त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत आणि आवार भिंतीचे बांधकाम करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे। धुळे शहरातील MIDC येथील विभागीय कार्यालय, फायर स्टेशन, आदिवासी प्रकल्प इमारत, दारूबंदी कार्यालय, जिल्हा परिवहन कार्यालय तसेच जजेस क्वार्टर, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन 200 खाटांचे बांधकाम, हिरे मेडिकल येथील वसतिगृह बांधकाम यासाठी आमदार फारुक शाह यांनी शासनाकडून शेकडो कोटींचा निधी आपल्या प्रयत्नांनी शहरासाठी उपलब्ध करून दिलाय। आजपर्यंत शहराच्या विविध कार्यालय इमारतींसाठी रेकॉर्ड निधी आणण्याचं काम आमदार फारुक शाह यांनी केलंय। तसेच सर्व कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचं काम सुद्धा लवकर सुरू होणार आहे। या सर्व कामाचा एक भाग म्हणून आज आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन येथे ग्रंथालय आणि आवार भिंतीचं कामाचे शुभारंभ करण्यात आलाय। यासाठी आम्ही सुमारे 3 वर्षापासून मेहनत घेत होतो। आपण बघितलं असेल की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांची सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करतो आहे आणि 3 वर्षापूर्वी एक डेलिगेशन आला होता माझ्याकडे आणि त्यांचं असं म्हणणं होता की ही जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे राज्यातली सर्वात जुनी कॉलेज आहे आणि इथे विद्यार्थ्यांना एक लायब्ररीची, एक ग्रंथालयाची खूप आवश्यकता आहे। त्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता आणि आम्ही एक प्रस्ताव तयार करून तत्कालीन जे आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 2021 12 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। ह्या प्रसंगी माझ्यासोबत इथले आमचे प्राचार्य व तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील साहेब, तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, नगरसेवक गनी डालार, नगरसेवक आमिर पठाण, निजामदादा सय्यद, कैसरभाई पेंटर, शहजाद भाई आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहे। साहेब, शहराच्या बसस्थानकाचे काम आपण मंजूर केले होते, आज शिवसेनेने त्याच्यावर आंदोलन केलेलं आहे, तर त्या कामाचं आता बघा, फक्त आंदोलन करणं काही मला वाटतं हे योग्य नाही। आता मी 3 वर्षापासून त्या प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि पहिले आमचा असा ठरला होता की तिथे एक BOT तत्वावर आम्ही तिथे एक इमारत उभारू, शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे, आणि त्या बसस्थानकाचा नूतनीकरण करू। परंतु त्याच्या सर्वेक्षणानुसार तिथे ती जागा फिजिबल नाही असा त्या ओव्हरसिअरचा म्हणणं आहे, त्या सर्वेअरचा म्हणणं आहे। म्हणून माझी परवा पण ते जे आमचे शेखर चन्ना आहे त्यांच्याशी एक बैठक झाली आणि त्यात आमचा असा ठरलेला आहे की आता आम्ही BOT तत्वावर न करता आम्ही म्हणजे जे त्यांचा हेड खाली आम्ही त्याचा काम सुरू करणार आहोत आणि लवकरात लवकर धुळे शहराच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम आम्ही सुरू करणार आहोत। पाटील साहेब।